दिस न्यूज इज स्पॉन्सर्ड बाय क्रिस्टल टॅरो कार्ड रहस्य। नमस्कार, मी अश्विनी, प्रादेशिक बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत। नजर टाकूयात राज्यातील काही ठराविक घडामोडींवर। बोरीवली पश्चिम गोराईतील गौतम नगरमधील अनधिकृत बांधकामावर घरावर मुंबई महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे, आपण थेट पाहूयात। शिवाजी हजारे, विजयकुमार भताने, पांडुरंग जंगमे, अमोल कराड अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत। दरम्यान या चौघांची 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे। बीडमधील जलयुक्त शिवार घोटाळा प्रकरणी परळी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे। यामध्ये 2 निवृत्त अधिकाऱ्यांसह 2 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। जिल्ह्यातील जलयुक्त शिवार घोटाळ्यातील मागील महिन्यामध्ये कृषी विभागातील निवृत्त अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर पुन्हा एकदा 4 जणांना परळी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। पोलीस स्टेशनला सन 2021 जलयुक्त शिवार अंतर्गत जे कामाचे निमित्त झालेले आहे, अपहार झालेला आहे कामामध्ये, तर त्या संबंधाने 2 गुन्हे दाखल आहेत, 26/2021 आणि 77/2021। यामध्ये ठेकेदार आणि कृषी विभागाचे जे अधिकारी आहेत, संबंधित अधिकारी, यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। एक तपास आमच्याकडे जे कलम 420 आणि 409 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला असून, सदर गुन्ह्या तपासामध्ये UOW तो वर्ग झालेल्या गुन्ह्यामध्ये आरोपी फरार होते। त्यामधले 4 आरोपी आपण अमोल मारुती कराड, शिवाजी हजारे, विजयकुमार भताने आणि जंगमे पांडुरंग अशा प्रकारचे 4 हे शासकीय अधिकारी आहेत, यांना काल अटक करण्यात आली आणि UOW ताब्यात दिलेलं आहे। UOW ही तपास करताय, आमच्याकडचा जो तपास आहे त्यामध्येही आम्ही तपास करतोय। राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे। दरम्यान विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध विषयांवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत, पाहूयात। आज सभागृहामध्ये दोन्हीकडच्या आमदारांनी ज्या प्रकारे सावकारी पद्धतीनं, सुलतानी पद्धतीनं हे सरकार शेतकऱ्यांची वीज कापते आहे त्याच्या संदर्भातला एल्गार त्या ठिकाणी केला। आमची मागणी एकच होती की स्वतः महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री श्री अजितदादा पवार यांनी मागच्या अधिवेशनामध्ये स्पष्टपणे घोषणा केली होती की मेपर्यंत कोणत्याही शेतकऱ्याची वीज ही कापली जाणार नाही। मग अधिवेशनात दिलेलं आश्वासन का पूर्ण होत नाही? का ठाकरे सरकार सुलतानी पद्धतीनं या ठिकाणी शेतकऱ्यांची वीज कापते आहे? त्यावर पुन्हा सरकारच्या वतीनं आम्ही चर्चा करू म्हणून सांगितलं। हे सरकार इतकं कोडगं आहे, काल सभागृहात सांगितलं की सत्ता पक्षाकडनं आज चर्चेचा दिवस आहे आणि सत्ता पक्षाची चर्चा वीज तोडण्याच्या संदर्भात असेल, पण आज वेगळीच चर्चा त्या ठिकाणी सत्ता पक्षातर्फे उपस्थित करण्यात आली आहे। त्यामुळे शेतकऱ्याच्या संदर्भात कुठलीही संवेदना या सरकारला राहिलेली नाही आणि म्हणून आमचा आग्रह होता की आता चर्चा कशाची करतायत, तात्काळ वीज जोडण्या तोडण्याचं काम थांबवा आणि ज्यांचे कनेक्शन कापले आहेत त्यांना पुन्हा जोडून द्या, ही आमची मागणी आहे। आणि या अधिवेशनात जोपर्यंत ही मागणी पूर्ण होत नाही आम्ही हा विषय वेगवेगळ्या पद्धतीनं लावूनच या ठिकाणी धरणार आहोत। आज काल मी सभागृहामध्ये सांगितलं होतं की विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते श्री प्रवीण दरेकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचं षडयंत्र चाललेलं आहे। खरं म्हणजे मुंबई बँकेच्या संदर्भातला जो अहवाल या ठिकाणी तयार झाला, त्या अहवालाचं अवलोकन केल्यावर पोलिसांच्या लक्षात आलं की जे काही त्याच्यामध्ये गडबड घोटाळे आहेत त्या त्या काळामध्ये सत्ता पक्षाचेच लोक हे त्या ठिकाणी पदाधिकारी आहेत, अध्यक्ष आहेत, आणि म्हणून श्री प्रवीण दरेकर
हे मजूर संवर्गातनं निवडून आले होते असा विषय सांगून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे। यावेळी मजूर संवर्गातनं प्रवीण दरेकरांनी फॉर्म भरला होता पण तो फॉर्म वापस घेतला आणि अर्बन बँक संवर्गातनं प्रवीण दरेकर त्या ठिकाणी निवडून आले आहेत। तरी देखील जाणीवपूर्वक त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। खरं तर जर मजूर फेडरेशनचा सदस्य किंवा अध्यक्ष असणं हा गुन्हा असेल तर या महाराष्ट्रातल्या 90% मजूर फेडरेशनचे अध्यक्ष आणि सदस्य हे विविध पक्षांचे राजकीय नेते आहेत। आमची मागणी आहे की त्या सर्वांवरच ही कारवाई करण्यात यावी। मी मगाशी सांगितलं गुलाबराव देवकरांच्या संदर्भात, तेही मजूर फेडरेशनमधनं त्या ठिकाणी मजूर फेडरेशनचे सदस्य आहेत। वेगवेगळे अनेक नावं आमच्याकडे आहेत, यादी तर आम्ही लवकरच घोषित करणार आहोत, पण जाणीवपूर्वक विरोधी पक्षनेते आपल्या विरुद्ध बोलतात म्हणून या ठिकाणी अशा प्रकारची कारवाई करण्यात आली आहे। आणि दुर्दैवाने या संदर्भातला फॉलोअप हा मुख्यमंत्र्यांचं कार्यालय करत होतं अशा प्रकारची माहिती आमच्याकडे आहे। मी कालच सांगितलं होतं की नवीन पोलीस कमिशनर श्री संजय पांडे हे आल्यानंतर रोज सत्ता पक्षाच्या वतीनं सांगितलं जात आहे, आम्ही 6-7 लोकांची यादी संजय पांडेंना दिली आहे, त्या यादीमध्ये पहिलं नाव प्रवीण दरेकरांचं आहे आणि आज ते आम्हाला प्रत्यंतर लक्षात आलं। आम्ही याला घाबरत नाही, आमच्यावर कितीही गुन्हे दाखल झाले आम्ही न्यायालयात जाऊ, आम्ही जनतेच्या दरबारात जाऊ, आम्ही आंदोलन करू, पण भ्रष्टाचाराच्या विरुद्ध बोलणं आम्ही बंद करणार नाही। मला कल्पना आहे की अनेक खोटे गुन्हे दाखल होतील, आम्ही त्याची पर्वा करत नाही, पण लोकशाही पायदळी तोडवण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होतं आहे। मी या सरकारला एवढंच सांगू इच्छितो, जो खड्डा खोदतो तोच त्या खड्ड्यात पडतो, हे त्यांनी लक्षात ठेवावं। आणि आता बघूया पुढची बातमी। उस्मानाबाद जिल्ह्यासह परिसरातील 4,000+ जास्त महिलांना वेगवेगळ्या उद्योग व्यवसायासाठी मार्गदर्शन करून सक्षम करणाऱ्या उस्मानाबाद तालुक्यातील हिंगळजवाडी येथील कमलाताई कुंभार यांना 2022 नारी शक्ती पुरस्कार नुकताच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलाय। कमलाताई कुंभार यांच्या कार्याची सुरुवात 1998 कमल पोट्री अँड एकता सखी प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून झाली। यामुळे दुष्काळग्रस्त उस्मानाबाद जिल्ह्यातील 3,000+ जास्त महिलांना त्यांची मदत झाली। त्यानंतर ऊर्जा सखी म्हणून 3,000 घरामध्ये सौर ऊर्जा दिव्यांनी त्यांनी प्रकाश पोहोचवला। त्यांनी सुरू केलेल्या कुक्कुटपालन, शेळीपालन, घोडेपालन यासारख्या शेतीपूरक पशुपालन व्यवसायातून महिलांना स्वतःचा रोजगार सुरू करण्यासाठी त्यांनी प्रोत्साहित केलं। उस्मानाबाद तालुक्यातील हिंगळजवाडी सारख्या ग्रामीण भागातून आलेल्या असूनही त्या आत्मविश्वासानं एक एक दमदार पाऊल पुढे टाकत होत्या। April 2017 राष्ट्रपती पुरस्कार त्यांना मिळाला। 29 ऑगस्ट 2017 नीती आयोगाचा वुमन एक्सप्लेजर अवॉर्ड आणि वुमन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया अवॉर्ड, तर 17 सप्टेंबर 2017 अमेरिकेच्या न्यूयॉर्क येथे इक्टिवा पुरस्कार त्यांना मिळाला, तर 8 मार्च 2018 इंडिया बँकेचा पुरस्कारही त्यांना मिळाला आहे। भारत सरकारचा महिलांच्या क्षेत्रातील सर्वोच्च नारी शक्ती पुरस्कार नुकताच त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे। तर यापुढील काळामध्ये उस्मानाबादसह इतर जिल्ह्यांतील 9,000 महिलांना पशुपालन क्षेत्रामध्ये व्यवसाय करण्यासाठी महिलांना प्रशिक्षण देऊन व्यवसायासाठी आत्मविश्वास देणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। नमस्कार, माझं नाव कमल विष्णुकुंभार, राहणार हिंगळजवाडी तालुका जिल्हा उस्मानाबाद। मी मंजिरी सखी प्रोड्युसर कंपनीची डायरेक्टर आहे, जागृती स्वयंसहायता गटाची सदस्य आहे आणि सध्या आशा कार्यकर्ती म्हणून पण काम करते। आणि लातूर उस्मानाबादमध्ये ट्रेनिंग देण्याचं पण काम करते, जसं की मानदेशी संस्था आहे, स्वयं शिक्षण प्रयोग संस्था आहे, गुण संस्था आहे आणि माझं स्वतःचं 7 व्यवसाय आहेत, त्याच्यामध्ये शेळीपालन, कुक्कुटपालन, हॅचरी, फिशरी, घोडेपालन आहे। माझी सुरुवात तर तसं तर 1992 झालेली आहे। ज्यावेळेस माझं लग्न 93 झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर मी मजुरीनं शेतामध्ये कामाला जात होते आणि मजुरीनं कामाला जात असताना स्वयं शिक्षण प्रयोग संस्था ही कार्यरत झाली, महिला सक्षमीकरणाचं काम सुरुवात झालं आणि त्याच्यामध्ये मी एक बचत गट स्थापन केला आणि त्याच्यामध्ये 20 रुपये बचत करीत होता, पण त्यावेळेस महिला बचत करायला एकत्र येत नव्हत्या आणि काय महिला बचत असं चोरूनसुद्धा करीत होत्या की त्यांना माहीत नव्हतं की गड बचत केल्यावर काय करायचं, पुढचं त्याचं काय अडचणी, जसं की सावकार की महिला अडचण आले की सावकाराकडून पैसे 10-15% टक्क्यानं असं काढीत होत्या, पण ज्यावेळेस गट केला आणि महिलांच्या अडीअडचणी भागायला लागल्या आणि महिला व्यवसाय सुरुवात करायला लागल्या
आणि असं करीत करीत 2002 आम्ही फेडरेशन केलं, 2007 मी आउटरीच वर्करचं काम केलं, ती करीत असताना मी साडीचा व्यवसाय चालू केला, स्टेशनरीचा व्यवसाय चालू केला, माझं उत्पन्न वाढायला आणि खर्च कमी व्हायला लागला। 2009 माझी आशा कार्यकर्त्याची म्हणून निवड झाली आणि त्याच्यात मला आरोग्यासाठी प्रशिक्षण मिळाले आणि त्याच्यातून माझा आरोग्याचा खर्च कमी व्हायला लागला। आणि 2010 मी MSEBचं लाईट बिल वाटपाचं काम सुरुवात घेतली आणि त्याच्यातून 70 गावातून 90 महिलांना रोजगार मिळाला। 2012 मी ऊर्जा सखीचं काम केलं, त्याच्यामध्ये जसं की ऊर्जा सखीमध्ये अगोदर मला ही कपड्याची काही ही नव्हती, कसं शिवावं कसं माहिती नव्हती, त्या घरा मगराच्या इकडून माहीत झाली आणि मग पुन्हा आता कुठून कपडा आणावा काय ती म्हणली, आता तुमचे तुम्ही शिवा, आता आम्हाला काय कटाई करायची बंद झालं आमचं, कुठून कपडा आणावा काय कसं काय कसं आणावं म्हणल्यावर मग कमल कुंभार म्हणली मला हाय मार्केट माहीत म्हणली मला सोलापूरचं, मग आपण दोघी तिघंजण आम्ही तिघंजण गेला, मग तिनं वजे तिथे टाकू लागायची आणि सगळी माहिती तिथली माहिती करून दिली, थोडं 4-5 रुपये कमी करा म्हणून त्याला मार्केटमध्ये सांगितलं, मग आणला आम्ही सगळे पर्कल शिवायचे, एका एका 2-3 दुकानदार मिळाले आम्हाला, त्याला महिन्याला 500-500 पर्कल शिवून द्यायचे, बाहेर काही लोकाला शिवायला द्यायचे, काही घरी शिवायचे, काही 2-4 मशिनी होत्या घरी आमच्या, सगळे सुना आम्ही दोघंजण मिळून शिवायचं सगळे मिळून, किती बी शिवलं एक आमचे मालक कटे करते तर एक चिंदीसुद्धा वाटळं होऊ देत नाहीत असं पर्कलची, असं बांधायला घेईन म्हणलं तर बरोबर तंतोतंत तेवढं कटाई करून करते, तर मग पुन्हा मग कमल कुमार सारखं सारखं यायची, तिनं काही थोडे गिरायक बघून दिले उस्मानाबादला, 2-4 गिरायक बघून दिले, तिनं स्वतः काही निघले काही म्हणली, तुमचं मार्केट हा येते म्हणली, तुम्ही शिवत राहावं म्हणली, मग पुन्हा शिवत राहता पुन्हा आता हे लॉकडाऊन पडल्यापासून थोडं कमी झाले प्रमाण, पण भरपूर शिवलं आणि तिनंच मार्गदर्शन केलं आम्हाला कमलनं, अगोदर मगरापासून झालं काय करावं काय करावं, पुन्हा उमेदच्या गटाला काय करावं काहीतरी करा, तुम्ही कर्ज घेतल्यावर काहीतरी करावं लागते म्हणल्यावर मी म्हणलं आता ही आपण ही करू पर्कलचंच आता दाखवू आपण आता ही, तर थोड्या साड्या ठेवल्या पुन्हा झंपर पिस थोडं आयताळ ठेवली आणि साड्या बी साड्याचं बी चांगलं लई दिवस भरपूर 1-1 लाखाचा माल आणायचा भरपूर खपायचं प्रत्येक सणाला, सगळ्या माझ्या काही एवढ्या गलीतल्या बाया सगळ्या मग न्यायच्या साड्या पंचमीला दिवाळीला सणाला। आणि नमस्कार, मी जोशीलता विभीषण लोमटे, मी संस्कृती बचत गटाची अध्यक्ष आहे, आमचा बचत गट 13 मध्ये आहे, कमलताई कुंभारने आमच्या बचत गटाला मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्या सतत 13 मध्ये पण येऊन महिलांना मार्गदर्शन करतात, उद्योगाचं माहिती देतात आणि एकीच्या एक बळाने कसं महिलांनी पुढं जावं हा त्यांचा हमेशा विचार असतो। मला शेळीपालनासाठी कर्ज भेटलं 2021 मध्ये, तर त्याच्यासाठी सुद्धा मला कमलताईंनी मार्गदर्शन केलेलं आहे। माझ्या बचत गटाच्या सचिव आहेत मीराताई जाधव, त्यांचा स्टेशनरीचा व्यवसाय आहे, तर त्यालासुद्धा त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे। अशा पद्धतीनं कमलताई आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात महिलाला सक्षम करण्यासाठी आणि स्वावलंबी करण्यासाठी, त्यांचा हमेशा तळमळीने प्रयत्न असतात। अशा महिलेला भारत सरकारने नारी शक्ती पुरस्कार हा दिला आहे, तो सर्व भारतासाठी एक सन्मानाची गोष्ट आहे, आम्हाला कमलताईबद्दल खूप अभिमान वाटतो आणि असंच महिलांनी पुढे जावं आणि महिलांना सक्षम करावं स्वावलंबी करावं ह्या अपेक्षा व्यक्त करते मी। इथून पुढं पण कमलताईने आम्हाला असं सहकार्य करावं, सर्व महिलांना म्हणजे भारतातील संपूर्ण महिला सक्षम करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करते, धन्यवाद। आज 3 वर्षापहिलं माझ्या घरी कमल कुंभार हे आल्या होत्या, माझ्या घरचा ठेशनेरीचा पडदे विणायचा व्यवसाय बघून त्यांनी मला मार्गदर्शन केले आणि म्हणले की असंच गटांमधून कर्ज घेऊन तुम्ही वाढवू शकता हे सगळं सांगितलं त्यांनी आणि माझ्याकडून बी 2 वस्तू विकत पण नेल्या त्यांनी, ते मला लई चांगलं वाटलं आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी ठेशनेरीचा बी व्यवसाय वाढवला आणि विणकामाचा बी व्यवसाय वाढवला आहे। कमलताईला पुरस्कार मिळाला काय ते आम्हाला एकदम चांगलं वाटलं आणि असंच मोहरी जावे ही आमची इच्छा आहे आणि त्यांच्यामुळे आमचे पण नाव किंवा आम्हाला पण साथ चांगली भेटावी ही आम्हाला आशा आहे अपेक्षा आहे। विष्णू कुमार कुंभार काय करतात? तिनं बचत गटातलं काम करत होती, 300 रुपये मानधन असताना तेव्हापासून काम करत होती,
व्यवसाय कुठले कुठले चालतो? तर बचत गटाच्या महिलाला तिनं व्यवसाय चांगले शिकविले, त्याचा अभिमान आहे मला. आणि तिनं बरतीच कामं केली, कुकुरपालन आहे, शेळी पालन आहे, गांडूळ खात आहे, खिचडी आहे, दोन घोडे आहेत लग्नासाठी. पुन्हा तिनं अमेरिकेला जाऊन आली, इंडोनेशियाला जाऊन आली, आत्ता राष्ट्रपती हस्ते पुरस्कार मिळाला आहे. काय वाटतं? मला फार अभिमान वाटतो त्या गोष्टीचा. तिनं एवढं मस्त कार्य केले की अख्या राज्यात नाव कमवलं मोठं. शिक्षण कितीपर्यंत झाले? शिक्षण दहावी झालेलं आहे. शिक्षण दिलं नाही, दहावी शिक्षण झालं. साधारण किती महिलांनी तरी प्रशिक्षण केलं आहे? आत्ता आपण काही 4,000 ते 5,000 महिलांना शिक्षण केलं, शिक्षण दिलं 5,000 महिला. आणि ती जे आणि 4,000 5,000 महिला तिला शिकवायचं ती जिद्द आहे आणि. We know that life is different these days. We are with you every step of the way. From routine care to life-saving emergencies. Because your health needs don't stop during the pandemic. At the Ayushman Hospital, your safety is our top priority. Symptom screening, physical distancing, mandatory masks, enhanced disinfectant process are in place. These are just some of the many ways we are keeping you safe. Don't delay your health needs. Schedule an appointment today. Call 937-311-1709 or visit theayushmahospital.com. For precaution COVID dose, contact us. Ayushman Hospital, bringing hope, saving lives. 77 वर्षों से आयुर्वेद की सेवा में अग्रसर शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य एवं डॉक्टर द्वारा जटिल एवं जीर्ण रोगों पर विशेष आयुर्वेदिक उपचार उपलब्ध. सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयों तथा सभी प्रकार की काश औषधियां, दिव्य वनौषधि, जड़ी बूटियां तथा अनेक पाउडर मिलने का विश्वस्तरीय स्थान. हमारे यहां श्री बालाजी तांबे, श्री स्वागत जी तोड़कर, धनंतवरी फार्मेसी, धूत पापेश्वर, बैद्यनाथ सांडू, व्यास उंझा, रसशाला पुणे, डाबर चिरायू, मधु डायबिटीज, चूर्ण, हिना पैक, शिकाकाई मसाला, फेस पैक आदि सभी प्रतिष्ठित कंपनियों की आयुर्वेदिक दवाइयां उपलब्ध है. हमारा पता शिवशंकर आयुर्वेदिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास टेंपल बाजार रोड सीताबर्डी नागपुर. आम जनता को बड़े पैमाने पर मेडिकल सहायता पहुंचाने के उद्देश्य की पूर्ति हेतु और खासकर कोरोना मरीजों के लिए होप ग्रुप ऑफ हॉस्पिटल द्वारा टिकाना का कामठी रोड स्थित होप हॉस्पिटल और आयुष्मान हॉस्पिटल रामदास पेट के माध्यम से आरोग्य सेवाएं प्रदान की जा रही है. इसीलिए होप हॉस्पिटल के डायरेक्टर डॉक्टर बी के मुरली और उनकी टीम ने अनोरा नामक ऐप और वेबसाइट की निर्मित की है. हमारे यहाँ रियायती दरों पर सभी स्तर के मरीजों को घर पर ही चिकित्सा सेवा उपलब्ध कराई जाती है. जो लोग टीका लगाना चाहते हैं कोरोना वैक्सीनेशन का, वो इस ऐप से अपॉइंटमेंट बुक करा सकते हैं. जो भी अमाउंट है आप दे सकते हैं. हमारे पास दी जाने वाली उपलब्ध सेवाओं का आपको लाभ मिलेगा, जिसमें घर पर ही चिकित्सा सेवा, ब्लड सैंपल कलेक्शन उपलब्ध, जच्चा बच्चा चिकित्सा सुविधा उपलब्ध, कोरोना का घर पर टीकाकरण सेवा उपलब्ध, घर पर ही अस्पताल की तरह चिकित्सा सेवा उपलब्ध, घर पर विशेषज्ञ डॉक्टर विजिट उपलब्ध, आहार विशेषज्ञ की घर पर विजिट उपलब्ध, मधुमेह पर विशेषज्ञ डॉक्टर की होम विजिट उपलब्ध, नर्स सेवा उपलब्ध, फिजियोथेरेपिस्ट विशेषज्ञ की घर पर सेवा उपलब्ध, बुजुर्ग व्यक्ति की और मरीजों की घर पर चिकित्सा सेवा उपलब्ध, कोरोना की घर पर ही चिकित्सा सेवा उपलब्ध. यह सभी सेवाएं आपको मिल सकती है सिर्फ एक क्लिक पर. 24 घंटे ये सेवाएं उपलब्ध है हमारे अनोरा ऐप और वेबसाइट के माध्यम से. अनोरा ऐप जो आप प्ले स्टोर से डाउनलोड कर सकते हैं. आपातकालीन स्थिति में आप अनोरा की मदद से अनहोनी होने से टाल सकते हैं.
तो विजिट कीजिए हमारे वेबसाइट पर। हमारा पता है आयुष्मान हॉस्पिटल, फोर्थ फ्लोर, श्रीवर्धन कॉम्प्लेक्स, रामदास पेट, नागपुर। होप हॉस्पिटल, टेकाना का कामठी रोड, नागपुर। SMS Kinetic e-mobility showroom, इलेक्ट्रिक बाइक्स एंड ऑटो मिलने का एकमात्र स्थान, जहां आपको इलेक्ट्रिक वाहनों में मिलेगी अत्याधुनिक सुविधाएं, जिंग इलेक्ट्रिक एंड जूम इलेक्ट्रिक ई बाइक्स। इसके अलावा इलेक्ट्रिक ऑटो में मिलेंगे चार मॉडल्स, काइनेटिक सफर स्मार्ट, काइनेटिक सुपर DX, काइनेटिक सफर जम्बो, काइनेटिक सफर शक्ति, काइनेटिक ग्रीन सफर स्मार्ट, स्ट्रॉन्ग स्पेशियस एंड सुपीरियर ई रिक्शाज, लो इन्वेस्टमेंट एंड हायर रिटर्न्स। विजिट अस एट चिटनीस पार्क स्क्वायर, रुईकर रोड, महल, नागपुर। कॉन्टैक्ट अस 9096654447। सोचो स्मार्ट, खरीदो सफर स्मार्ट। राज्यामध्ये सध्या 12वीची परीक्षा सुरू आहे आणि या परीक्षेमध्ये पेपर फुटीचे प्रकार समोर आलेले आहे। याविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या धारावीतील घरासमोर घोषणाबाजी करत आंदोलन केलं आहे। वर्षा गायकवाड यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली। पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेऊन धारावी पोलीस स्टेशनला नेलं। वर्षा गायकवाड यांनी राजीनामा द्यावा अशी प्रमुख मागणी या कार्यकर्त्यांनी केली आहे। इतर मागास बहुजन कल्याण, खार जमीन विकास, आपत्ती व्यवस्थापन आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या स्थानिक स्वराज्य संस्था, निवडणूक आणि राज्य मागासवर्ग आयोग या महत्त्वाच्या विषयांवर पत्रकार परिषद पार पडली आहे। पाहूयात। असं आहे की कायद्यामध्ये सर्व कोणी हे नाही, जर आता सगळेच म्हणत असतील तर कायद्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही। कायदा मोडीत काढत असेल, कायद्याच्या विरुद्ध कोणी काम करत असेल तर त्या त्या पद्धतीची कारवाई कायद्यानं होत असते। त्यामुळं मला वाटतं की जे काही होत आहे ते कायद्याला धरून होत आहे, मग तिकडचे असू देत का इकडचे असू देत, असं सगळ्यांनी समज करून घ्यावा। सर, महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये कायम आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू आहे। भाजपकडनं सुद्धा असं म्हटलं जातं की सूडबुद्धीने महाविकास आघाडी आता कारवाई करायला सुरुवात केली। असं हे सूडबुद्धी हा शब्द दोघांनाही लागू होतो आहे, त्यामुळे याच्यावर अधिक बोलणं उचित होणार नाही। सर, डॉक्टर लांबेंचा उल्लेख केला आणि आज त्यानंतर डॉक्टर लांबे आणि यांचे कसे संबंध आहेत गावची आणि त्या वकोडं त्यांची नियुक्ती आहे, पण त्यानंतर असं लक्षात आलं की अनेक असे फोटोज आणि याचे ट्विट करण्यात आले की त्यांचे डॉक्टर जसे लांबेंबरोबर फोटोज आहेत किंवा त्यांचे संबंध असल्याचं उघड होतं। मला वाटतं काल या संदर्भातलं उत्तर माननीय गृहमंत्र्यांनी त्यांच्या उत्तरामध्ये दिलेलं आहे आणि असं आहे की वस्तुस्थिती जे आहे ते आज नाही उद्या लोकांच्या पुढे येणारच आहे, त्यामुळे आपण वस्तुस्थिती लपवून चालणार नाही। सत्यता आली पाहिजे हा उद्देश सगळ्यांचाच असला पाहिजे, परंतु आता हे आपण एकमेकावर बंदूक रोखून काम करणं हे आता उचित होणार नाही। कधीतरी कोणाचा निशाणा कोणावर जाईल, एकाचा खून होईल तर दुसऱ्याला फाशी होईल बंदूक चालवणाऱ्याला, म्हणजे एकाच्या चाप सुटला तर पुढच्याचा जीव जाईल, पण पुढच्यावरला जीव घेतला म्हणून दुसऱ्याचं पुन्हा फाशी लटकायची पाहिजे। त्यामुळे राजकारणात अशा भानगडी न होता की आपण महाराष्ट्राच्या विकासासाठी आता आपण मिळून एकत्र पुढे गेलो पाहिजे, ही भूमिका सगळ्यांची असावी, समजदारीनं पुढे जावं, आरोपालासुद्धा मर्यादा असावी, मर्यादेच्या पलीकडचे कुठलेही कोणीही या बाजूनं असू दे किंवा त्या बाजूनं असू दे, अशा प्रकारचे आरोप करून महाराष्ट्रातील लोकांच्या मूलभूत गोष्टीपासून, अधिकारापासून, विकासापासून कोणीही वंचित राहणार नाही, त्यावर आपण सर्वांनी आपलं लक्ष आपण कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे।
आणि करमाळा तालुक्यातील अंजनडोह येथे वीज जोडणी न देताच दोन शेतकरी ग्राहकांना वीज बिल देण्यात आलंय. यामध्ये एकाला 59,780 आणि दुसऱ्याला 57,440 रुपये वीज बिल आलंय. त्यांनी याबाबत वीज वितरण कंपनीकडे तक्रार केली असून पाठवलेले बिल हे त्वरित रद्द करा या मागणीसाठी करमाळा तहसील कार्यालयासमोर रत्नमाळा मुडे आणि रवींद्र आगलावे यांनी आमरण उपोषण सुरू केलंय. मुडे आणि आगलावे या शेतकऱ्याची अंजनडोह येथे शेती आहे. त्यांनी विहिरीवर वीज जोडणी घेण्यासाठी महावितरण आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत स्वतंत्र अर्ज केलं होतं. 2014 त्यांनी 5 HP पंपासाठी 6,200 रुपये कोटेशन भरले. त्यानंतर त्यांना खासगी ठेकेदाराकडून पोल रोवून घेण्याबाबत कळवलं. त्यांनी सूचनेनुसार पोल रोवून घेतलं मात्र केबलसाठी परवानगी दिली नाही. अजूनही त्यांना जोडणी दिली नाही तरी त्यांना वीज बिल देण्यात आलेलं आहे. सदरचे बिल हे भरल्याशिवाय केबलची परवानगी मिळणार नाही असं सांगितलं जात असल्यानं त्यांनी तक्रार अर्जात म्हटलेलं आहे. रत्नमाला दिलीप मुळे अंजनडोह करमाळा तालुका. ते लाईट बिल काहीच वापर नाही केलेला म्हणजे काही वस्तूच नाही राहत हे केलेली त्यांनी लावलेली खांब वगैरे तरी पण लाईट बिल 60,000 रुपये दिलेले त्यांनी तरी ते लाईट बिल भरा असे म्हणते त्यानं वापर काहीच नाही म्हणजे लावलेलंच नाही ना त्यांनी काय ते तयार नाही केलं. तुमची मागणी काय नाही आमची आता ते आम्हाला लाईट बिल माफ व्हावं कनेक्शन मिळावं एवढीच मागणी. उपोषणाला बसण्याचा हेतू म्हणजे असा आहे की आम्हाला बिल अनधिकृत बिल आलेलं आहे आणि आमची लाईटीची मागणी असताना मागणी आहे परंतु त्यांनी कनेक्शनची पूर्तता न केल्यामुळे आम्हाला कनेक्शन मिळावं बिलाची बिल रद्द होऊन कनेक्शन मिळावं ही आज आमची अपेक्षा आहे. काय नेमकी अडचण काय किती तुम्ही कोटेशन याचं भरलं होतं? कोटेशनाचं 6,214 साली भरले 2014 साली. त्याच्यानंतर तुम्हाला लाईट जोडली गेली होती? नाही जोडलीच नाही लाईट. त्यांनी साहेबांनी स्पॉट व्हेरिफिकेशनचा रिपोर्ट काढला आणि त्यात म्हणणं त्यांनी लिहिलं आहे की बाबा इथं हीच चोरीबिरी काही नाही म्हणून लिहिलं आहे तिथं त्या रिपोर्टवर. आता बिल किती आलं तुम्हाला? बिल 59,000 रुपये 780 रुपये. MSEB आता तुम्हाला बिल भरण्यासाठी तगादा लावला? हा तुम्ही बिल भरा नाही तर तुम्हाला कनेक्शन आम्ही परमिशन देत नाही कनेक्शन जोडा. आता तुमची मागणी काय नेमकी? आमची आता मागणी म्हणजे आमचं बिल माफ व्हावा आणि लिगल आलेलं आणि आम्हाला कनेक्शनची पूर्तता करून द्यावी ही आमची मागणी. तोपर्यंत उपोषण आमचं कायम राहील. आज आम्हाला उपोषणाला बसण्याचं कारण म्हणजे आम्ही 2014 साली महावितरण आपल्या दारीमध्ये कोटेशन भरलेलं आहे आणि त्या कोटेशनच्या कनेक्शनसाठी वारंवार आम्ही महावितरण अधिकाऱ्याकडे चौकशी केली असता त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या कामाची मंजुरी आलेली नाही, मंजुरी आल्यानंतर तुम्हाला बोलवून तुमचं काम करून घेऊ. पण ज्यावेळेस 5 डिसेंबर 2020 साली बिबट्याने जयश्री शिंदे या आमच्या गावातील महिलेवर हल्ला केला त्यानंतर आमच्या गावामध्ये घबराट निर्माण झाली आणि आम्ही मग त्यांच्याकडे महावितरणची विनंती केली असता ते म्हणले हे काम तुम्हाला स्वखर्चाने करून घ्यावे लागेल, मग ते AB केबलने करून घ्यावे लागेल. त्याच्यासाठी आम्ही खांब उभा केले सिमेंटचे पोल आणि AB केबलची मंजुरी मागाई गेलो असता वारंवार पूर्तता करून ते म्हणले की तुम्हाला 60,000 रुपये बिल आलेलं आहे ते बिल भरल्याशिवाय आम्ही कनेक्शन देऊ शकत नाही. आम्ही साहेबांना विनंती केली साहेब आम्हाला आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं कनेक्शन दिलेलं नाही, तुमच्या महावितरण अधिकारी कुठलाही आमच्याकडे आलेलं नाही आणि त्या विहिरीवर आम्ही अद्याप कसलाही वापर केलेला नाही. त्याची विनंती केल्यानंतर त्यांनी वायरमॅनमार्फत स्पॉट व्हेरिफिकेशन करून घेतलं आणि वायरमॅनने त्यांना निदर्शनात आणून दिले की सदर विहिरीवर कुठलीही वीज चोरी झालेली दिसून येत नाही. तरी पण साहेबांनी आम्हाला तगादा लावला की वीज बिल भरल्याशिवाय तुम्हाला कनेक्शन देता येणार नाही. म्हणून आम्ही आजपासून आमरण उपोषण करत आहोत की आमचे जे अनधिकृत आलेले बिल माफ होऊन इथून पुढे आम्हाला ज्या ठिकाणी विद्युत पुरवठा पाहिजे आहे त्या ठिकाणी विद्युत पुरवठा करून मिळावा तोपर्यंत आमचं उपोषण कार्यरत राहील. आणि बातमीपत्रामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुढील बातम्यांसाठी आणि नवनवीन ताज्या अपडेटसाठी पाहत रहा महाराष्ट्र TV 24. नमस्कार. लोंधी ज्वेलर्स 25 साल का श्रद्धा का भरोसा. लोंधी ज्वेलर्स सीताबड़ी और गोकुल पेठ बाजार रोड नागपुर.